ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नागेश्वर मंदिर रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे असे लेखी निवेदन आमदार प्रकाशराव आबिटकर यांना नागेश्वर व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आले. राशिवडे बुद्रुक गावचे आणि परिसराचे आराध्य दैवत श्री नागेश्वर मंदिराकडे गावातून जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणास डांबरीकरण करण्यासाठी स्थानिक आमदार फंडातून निधी मंजूर झाल्याचे डिजिटल फलक गावात लावले होते. या घटनेला बरेच महिने होऊन गेले पण अद्याप सदर काम सुरू झालेले नव्हते, त्यामुळे ग्रामस्थांच्यात आणि भक्तमंडळी आणि महिला वर्गात प्रचंड असंतोष आहे. याची दखल घेऊन श्री नागेश्वर व्यापारी असोसिएशन राशिवडे बुद्रुक आणि श्री नागेश्वर भक्त मंडळी यांच्या वतीने राधनगिरी भुदरगड आजरा मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव आबिटकर यांना प्रत्यक्ष भेटून सदर कामात त्यांनी स्वतः लक्ष घालून सदरचा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी विनंती केली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून सदर कामाची फोनवरून माहिती घेतली. त्याबरोबरच सदरचे काम येत्या काही दिवसात प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशिवडे.